दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता महात्मा फुले चौक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शिरपूर तालुका व शहराच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने प्रवीण माळीसरांचे आयत पोयत सख्यानं या तुफान अहिराणी हास्य विनोदी एकपात्री नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीसूर्य महात्मा फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन माजी नगर अध्यक्ष वासुदेव देवरे, माजी नगरसेविका सुनंदाबाई माळी, प्रवीण माळीसर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास प्रवीण माळीसरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रभाकरराव चव्हाण समता परिषद तालुका अध्यक्ष पिंटू माळी, वासुदेव देवरे, मोतीलाल अण्णा माळी, बाबूलाल भिका माळी, आत्माराम आप्पा, जयवंत बापू, संतोष महारू माळी, भालेराव माळी यांच्यासह वरवाडे व शिरपूर शहरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू माळी सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले समता परिषद शिरपूर तालुका व शहर व समस्त पदाधिकारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समिती 2023 यांनी केले होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. शिरपूरकडे शिरपूरनी यायला गेली ना आपण आठ राहत म्हणजे आपल्या समजत नाही. पण मी या आजूबाजूला गाव फिरलो ना तवय मला समजलं आपला शिरपूरनी यायला गेली मग मी काय आलो मोठा नाही. आपल्याकडे शब्द आहेत उच्चा इबाक इबाक क्रिलीस ई सी सवाडे बोलतच बरं का शिरपूर मग आपण बी जाऊ आपण सापडवले तुमले शब्द दिखिलीस चालना जाईस इलागी जेलीस पिलीस खैलीस हरिलीस जोडिलीस लाईलीस एकोणावीस वीस ई सीच्याच लागत ना तो आपला शिरपूरला भाग. आणि धीरे धीरे शिरपूर कडून आपण जळगाव जिल्हा मग प्रवेश करा आता तडे ना चोपडा आहे चोपडा आता च आहे ना च आणि च आपण कसं करतात चोपडा ऍक्च्युअली ते कसं आहे चोपडा तथा जर घेता वावर माता तडे तो एखादा वावर मधला माणूस बी वाईकायचा असं घेऊ चोपडा नाही असं तुम बाहेर ना बाहेर आला बाहेर तुम्ही घ्या खरं माणूस कोण शिरत सर्व भगिनींना विनंती असेल की तू बाय गाणी काय करावं का हा जो टोन आहे ना हा होता नाही. आणि ते ना पुढे जळग्यात यावन पैसपूर सावधा मुक्ताईनगर मलकापूर भुसावळ वरणगाव दीपनगर अडी तावडी बोली भाषा बोलता का कुठे चालला कोणाचं नाव घेतोय काय करताय हिंदी मराठी आणि तावडी मिक्स म्हणजे ती हिंदी मराठी आणि अहिराणी मिक्स होते ती तावडी माय मला सांगलो म्हणे आपल्याला भरीत करायचं आहे म्हणतो तू आजच आली आजच भरीत सांगते मी बामनोतले गेला आणि वांगी घे आला शे जडमधक तेव्हा माय मायाने सांगलं म्हणे अरे का वांग्याले का जडमधक वांगी लागता भरीतले रानना शब्द म्हणजे रानना म्हणजे रानातला रानातला म्हणजे जंगलातला जंगलातला म्हणजे कष्टकरी आणि तेवढाच खतरनाक आणि काटक म्हणून तो शब्द तयार झालाय रानना. दुसरा एक अर्थ आहे तसा की तथा जास्तीत जास्त लोकांचं नाव अण्णा होत कारे अण्णा आथाई कारे अण्णा आथाई कर्रांना आथाये आणि तो कर्रांना विजायले त्यामुळे कोणतीही प्रकारची शिवगाळ म्हणा माय माऊली ना खानदेश मान नाही. येणाऱ्या पिढीले मला माय माऊलीसनी ज्या गाया दिलेत ना त्या समजू द्या खानदेशनी माय माऊली ते पापडनं पीठ गेलस ना त्या पापडस मागतीनी ताकद राहस मुलीसन मला आण माझी आई ताकद आहे ना या ताकद ना खरा हक्कदार मला खानदेशन्या माय माऊल्या आहेत जेष्ठी ताकद त्या पीठ मा उतरेल राहस त्यामुळे बटा तरुण गोविंदीस मी हात जोडी विनंती करस आपला घर माय आपली आजी किंवा आपली माय घेत असेल ना तर ते शिकल्या